काल अधिवेशनात या घोषणा चालू असताना मला असं वाटलं की कुठेतरी या सगळ्या लोकांच्या मनात अपराधीपणाची भावना असेल, किंवा किमान ते आपण आता कुठल्या तोंडाने या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं असं तरी त्यांना वाटेल. पण ज्या पद्धतीने शंभूराज देसाई म्हणाले की हा तुम्हाला हवे आहेत का, याचे मला तीन अर्थ अभिप्रेत आहेत. यातला पहिला अर्थ की हा चला घेतले, काय करणार आहात तुम्ही, आम्ही गिनत नाही तुम्हाला कोणाला. दुसरा अर्थ की आपण अधिवेशनाच्या अशा एका ठिकाणावरून बोलत आहोत ज्याचं लाईव्ह टेलिकास्टिंग महाराष्ट्राची जनता बघत आहे, आणि पर्यायाने आपण ज्या मतदारसंघातनं निवडून आलेलो आहोत तिथले मतदारसुद्धा बघत असतील. ते मतदार काय विचार करतील याचीही तमा त्या चेहऱ्यावर नव्हती, म्हणजे मतदारांना गृहीत धरण्याची ती भूमिका होती. आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं की घेतले तुम्हाला हवेत का असं ज्यावेळेला ते म्हणतात, तुम्हाला हवेत का म्हणजे आपण 50 खोके पोच झालेले आहेत याचा कबुली जबाब देतात. हा जो निब्बारपणा आहे कोल्हापूरच्या भाषेतला, हा जो निगरगट्टपणा आहे, हा निगरगट्टपणा इथल्या एकूणच संसदीय लोकशाहीचे अवमूल्यन किती त्याचा ऱ्हास होत आहे ते दर्शवणारा आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या काळात मतपेट्यांमधून लोक अशा निगरगट्ट लोकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हां, आता ते तर क्लिअर आहे. बघा, काल परवा सुधीर मुनगंटीवार असं म्हणाले की आमच्याकडे फक्त काँग्रेस राष्ट्रवादीकडची जी खाती होती ती खाती आमच्याकडे आहेत आणि त्यांची खाती त्यांच्याचकडे आहेत. मग असा काय क्रांतिकारक बदल केला या लोकांनी तिकडे जाऊन? किंवा आदल्या दिवशी संजय सिरसाट सांगत होते त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना की उद्या शपथविधी आहे माझा, आणि अचानक त्यांचं नाव कट झालं. मात्र त्याच वेळेला बच्चू कडूंचं नाव कट होतं आणि अब्दुल सत्तारांचं नाव पुढे येतं. ही सगळी, किंवा दादा भुसेंकडे असलेलं कृषी मंत्रीपद जातं, आणि ज्यांना आयुष्यात कुळव कशाला म्हणतात, दांडा कशाला म्हणतात, रुमणं कशाला म्हणतात, पाळी खुरपणी पेरणी दुबार पेरणी तिबार पेरणी धूळ पेरणी किंवा फवारणी या गोष्टी ज्या माणसाला माहीत नाही आहेत, असे अब्दुल सत्तार कृषी मंत्री होतात. मग दादा भुसेंनी काय मिळवलं? ते दादा भुसे असतील, बच्चू कडू असतील, संजय सिरसाट असतील, भरत गोगावले असतील, या लोकांचा गेमच झालेला आहे. आता अडचण अशी आहे यांची की हे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतायत, की परतीचे दोर कापले गेलेत की काय असं या लोकांना वाटत आहे. हां, ते आता ट्विट काय झालं आहे, भाजपला अजून एक नवा किरीट सोमय्या मिळालेला आहे, त्यामुळे किरीट सोमय्या पण अशा पद्धतीने आधी लोकांना धमकावणी देणे, थोडक्यात काय तर गिव्हअप करण्याची संधी देणे, मग जे खरंच फॉल्टी असतात ते गिव्हअप करतात. म्हणजे ज्या पद्धतीने किरीट सोमय्या आधी भावना गवळींच्या मतदारसंघात गेले, मग माफिया वगैरे म्हणाले आणि लगेच भावना गवळींनी त्यांना गिव्हअप केलं, गिव्हअप केल्याबरोबर त्यांना क्लीन चिट मिळाली, आणि गेल्या इतक्या वर्षात कधी नव्हे ते भावना गवळींना मोदीजींसारखा भाऊ मिळाला राखी पौर्णिमेला. तर हे जे ती संधी देणं, परंतु मला नाही वाटत की ज्यांच्याकडे अंगुले निर्देश करून को मोहित कुंभोज बोलत असतील, ज्या अर्थी 2 दिवसात त्याला कोणीही म्हणजे काय म्हणतात त्याला घास न टाकणे, कसलीच रिॲक्शन न देणे, राष्ट्रवादीतनं काहीच त्याला रिॲक्शन आली नाही, याचा अर्थ मोहित कुंभोज अत्यंत हवेत तीर मारत आहेत आणि कोणीही त्यांना घास टाकणार नाही आहे. आणि फॉल्टी असणारे लोक गिव्हअप करतात, परंतु जे सच्चे आहेत ते लढत राहणार आहेत.